नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता आलो मी नेपाळमधील काठमांडू येथे आणि इथे आलो आपण बौद्ध स्तूप पाहण्यासाठी. तर हा एंट्री गेट आहे त्याचा आणि तिकीट आहे 500 रुपये इथं. आणि इथं आता मध्ये जाऊया, तुम्हाला दाखवतो मध्ये काय काय. इकडे पाठीमागे बघू शकता तुम्ही, पाठीमागे स्तूप आहे मोठा एकदम. साईडला मार्केट वगैरे. इकडे पाठीमागे माया हँडक्राफ्ट म्हणून शॉप आहे. तर खूप युनिक गोष्टी भेटतात इकडे, लाकडापासून बनवलेल्या आणि दुसऱ्या पण आहे खूप. तर मध्ये जातो तुम्हाला दाखवतो मी आता. पाठीमागच्या साईडला आलोय, इकडे खूप सारे पक्षी आहे. इकडून एंट्री करायची आहे मध्ये, छोटासा गेट आहे. आता इथून मध्ये जाणार आहे आणि इकडे बघा अजून काय इकडे. चल काय म्हणते ते तर मला माहित नाही अजून. चला मध्ये जाऊया इथून आता. इकडे खूप सारे बघू शकतो. तर आता मी वरती आलो, इकडे पाठीमागे एक मंदिर आहे. इकडून व्ह्यू दाखवतो तुम्हाला पाठीमागे. इथून मध्ये जायचं आता. तर मित्रांनो, इथलं मार्केट आणि बौद्ध स्तूप आपलं पण झालंय, खूप छान होतं. इकडे पाठीमागे बघा तुम्ही, खूप छान आहे. मार्केट पण खूप मोठं आहे. खाण्यापिण्याचे पण इकडे खूप सारे शॉप्स आहे. मला जास्त करून मार्केट आवडलं आणि बौद्ध स्तूप पण खूप मस्त आहे फिरण्यासाठी. एकदम शांत वातावरण आहे इकडे. तर तुम्ही कधी नेपाळला आले तर बौद्ध स्तूप पाहण्यासाठी नक्की या. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. तर चला मग आता आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.